एक काम करा, मिनिस्टर साहेबांच्या पीएला फोन करून सांगा की नवाथे साहेबांना त्यांची अपॉइंटमेंट हवी. हो, त्यांना सांगा आपल्या फायद्याचं, म्हणजे त्यांना सांगताना सांगा की देशाच्या फायद्याचं काम आहे. एक 3000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आणि हो हिशोब त्यांच्या हिशोबाने करायला सांगा. त्यांना सांगा नवाथे साहेबांना उद्या 11:00 अपॉइंटमेंट हवी आहे. त्यांना दुपारी 3:00 दिल्लीची फ्लाईट आहे. ओके, राईट. अरे समीर, ये गुड. तू प्रोटोकॉल पाळलास, मला आवडलं. नवाथेच्या परवानगीशिवाय त्याच्यासमोर कोणीच बसत नाही, तसं मुलगाही नाही. बस काय झालं तुझे करणार होतास तसं? काम ऑलमोस्ट झालंय मिस्टर नवाथे. मी आता पण मित्र आहोत, यू कॅन कॉल मी डॅड. मला अजून थोडा वेळ हवाय. ओके, कामाचं काय? ॲज आय सेड, मानस, वैदेही, इनफॅक्ट माझे सगळेच मित्र आता मला हेट करतात. मला माहिती आहे. कसं काय? अशी कोणतीच गोष्ट नाही जी नवाथेला माहीत नाही. ओके, आज मी एक पार्टी ठेवायचा विचार करतोय, अ न्यू इयर्स पार्टी. त्यात मी माझ्या सगळ्या मित्रांना इन्व्हाइट करणार आहे आणि सगळ्यांसमोर त्यांचा इन्सल्ट करून त्यांना हाकलून देणार आहे. व्हॉट इज दिस? आंबट चिंबट चूर्ण. आपल्या कॉलेजच्या गेट जवळ मिळत माहितीये. अरे आम्हा मुलींना खूप आवडतं, मी शाळेत असताना सुद्धा हेच खायचंय माहितीये. सॉरी, मग आपण शाळेत आहोत का मी मुलगी आहे का काय आहे, हे मला का दिलंय? कस लागलं? काय उत्तर देऊ मी तुला यावर? काय झालंय? हिला उत्तर दे. तुम्ही बोला, मी येते. हा, बाय. समीर, हे बघ, इट्स ओके, विसर आता सगळं. मी नाही विसरू शकत यार, आय कांट फॉरगेट इट. काही झालं तरी मी खूप बेकार वागलोय. आणि अरे पण समीर, ह्या सगळ्यात चूक माझी पण आहे ना. कसं काय? हे बघ, तू जे वागलास ते चुकीचंच आहे, आय कम्प्लिटली अग्री. पण मला एक सांग, मी सतत असं म्हणत असते ना की मी तुझी बेस्ट फ्रेंड आहे.